नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। मौजे आळंदी म्हातोबाची येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग व सेंद्रिय शेती प्रकल्पास क्षेत्रीय भेट कार्यक्रम संपन्न। हवेली तालुक्यातील मौजे आळंदी म्हातोबाची येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग व सेंद्रिय शेती प्रकल्पास क्षेत्रीय भेट कार्यक्रम संपन्न झाला। मौजे आळंदी म्हातोबाची तालुका हवेली जिल्हा पुणे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत ज्ञानेश्वर बोटे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे, सुनील खैरनार उपविभागीय कृषी अधिकारी पुणे, मारुती साळे तालुका कृषी अधिकारी हवेली यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ कृषी अधिकारी हडपसर यांच्या वतीने दिनांक 26/11/2021 रोजी विना अनुदानित शेतकरी प्रशिक्षण वर्ग व सेंद्रिय शेती प्रकल्पास क्षेत्रीय भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सदर कार्यक्रमात गुलाब कडलक मंडळ कृषी अधिकारी हडपसर यांनी शेतकऱ्यांना महा डीबीटी पोर्टलवरील कृषी विभागाच्या विविध योजना, कार्यपद्धती व अंमलबजावणी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, गांडूळ खत प्रकल्प, नाडेप खत प्रकल्प, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। मेघराज वाळुंजकर कृषी पर्यवेक्षक हडपसर एक यांनी सेंद्रिय शेती व जैविक शेती, सेंद्रिय शेती गट निर्मिती व प्रामाणिककरण, फेरोमेन सापळे, चिकट सापळे यांचे कीड नियंत्रण मधील महत्व, आंतरपीक पद्धती, मित्र किडींचे संवर्धन, जीवामृत, दशपर्णी अर्क, नीम अर्क, गोकृपा अमृत, वेस्ट डिकम्पोजर तयार करण्याची पद्धत व वापर बाबत सविस्तर मार्गदर्शन केले। तसेच कांदा पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन, कांदा पीक कीड रोग नियंत्रण व उपाययोजना बाबत सविस्तर माहिती दिली। मुक्ता गर्जे कृषी सहाय्यक लोणी काळभोर, दत्तात्रय जवळकर कृषी मित्र यांनी सेंद्रिय शेती प्रकल्पास क्षेत्रीय भेटीचे आयोजन केले। सदर क्षेत्रीय भेट कार्यक्रम मध्ये आंबाबागेतील कीड रोग नियंत्रण, आंबा मोहर संरक्षण बाबत व सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या आंबा, अंजीर, हरभरा व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन करण्यात आले। सदर कार्यक्रमास परशुराम आबा जवळकर, माजी सरपंच कैलाश खटाटे, माजी सरपंच शिवाजी जाधव, माजी सरपंच विनायक जवळकर, ग्रामपंचायत सदस्य दयानंद शिवरकर, ग्रामपंचायत सदस्य विलास जवळकर, केशव तिके, सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी विजय जवळकर, किसन जवळकर, ज्ञानेश्वर जवळकर, चंद्रकांत जवळकर व इतर शेतकरी उपस्थित होते। प्रतिनिधी विजय डांबडेरे, कोंढापुरी। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।